फिर हम चारों लोग वहां से निकल गए तो प्रमोद धामले को मैं प्रमोद धामले वहां अकेला था। मतलब भाऊ कौन कौन आया? तो बोले कोई नहीं आया। बोले मैं ऐसी के ऐसी जहां बैठे ले। मतलब भाई यहाँ कोई आया नहीं गया नहीं। फिर मेरा मोबाइल गया का कि मेरा मोबाइल आसमान ने खा लिया कि जमीन ने निकल ली। मेरा मोबाइल मेरे को मिलने होना। प्रमोद भाऊ तुमचं एक क्वेश्चन सुरू आहे। यामध्ये एका मुलगाने सांगितलं की बा त्यांनी तुमच्या दुकानावर त्यांनी मोबाईल तुमचा मोबाईल त्या व्यक्तीचा मोबाईल तुम्ही चोरला आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी इथे बोदवड तालुक्याला गेल्या साडेसहा महिन्यापासून तहसीलदार नसल्यामुळे मी इथे जनतेच्या प्रश्नासाठी आमरण उपोषणाला बसलो आहे। खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता, इथे तालुका युवक अध्यक्ष, जळगाव जिल्हा संघटक अशा पक्षाच्या विविध पदांवरती मी काम आजपर्यंत केलं आहे। बोदवड तालुका असेल किंवा मुक्ताईनगर तालुका असेल किंवा आजूबाजूचे मतदारसंघ असतील, माझ्याबद्दल मतदारसंघामध्ये कुणालाही विचारलं तर माझ्या प्रामाणिकपणावर कदाचित माझ्या 15 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आज पहिल्यांदा हा आरोप अशा प्रकारे कुणीतरी लावला आहे। खरं तर मोबाईल चोरीचा आरोप लावून मला हे सरळपणे ते एक व्हिडिओ बनवला गेला आहे आणि तो व्हिडिओ आज व्हायरल केला गेला आहे पूर्ण तालुकाभर। मला बऱ्याच लोकांची फोन येत आहेत तर तो व्हिडिओ व्हायरल करण्याचा समोरच्या व्यक्तीचा इतकाच प्रयत्न होता का? फक्त मला ब्लॅकमेलिंग करणे आणि काहीतरी पैशाची त्याची मागणी असावी कदाचित असा मला संशय आहे। आणि इतकंच नाही तर हे उपोषण मी मागे घ्यावं कारण कदाचित त्याच्यामध्ये राजकारण आता घालण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे। कारण उद्या माझ्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री येत आहे आणि कदाचित काही लोकांनी मी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी भांडत आहे परंतु काही लोकांनी असा याचा आभास मतदारसंघात किंवा तालुक्यात निर्माण केला आहे की मी विशिष्ट संघटनेच्या विरोधामध्ये हे उपोषण मांडलंय। त्यामुळे काही विशिष्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधकांनी त्या व्यक्तीला हाताशी धरून मला ब्लॅकमेलिंग करण्याचा हा प्रयत्न केला आहे। आणि सदर प्रकरण आपण जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीवर जर कायदेशीर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्याच्या प्रति गुन्हा नोंदवल्याच्या प्रति किंवा त्याने गुन्हा केल्याचा असा व्हिडिओ हा व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे। आणि त्याने जर तो गुन्हा केला आहे तर तो गुन्हा त्याने फक्त इतक्याच करता केला आहे की त्याला माझ्याकडून काहीतरी म्हणजे पैशाची अभिलाषा आहे, तो मला ब्लॅकमेलिंग करतो आहे आणि मी त्याच्यावर मानहानीचा गुन्हा तर उद्या रितसरपणे कोर्टामध्ये दाखल करणारच आहे। त्याचप्रमाणे माझं जे माझं क्राईम रेकॉर्ड बोदवड पोलीस स्टेशनला आजपर्यंत माझ्यावर चोरीचे किती गुन्हे आहेत हे सुद्धा त्यांनी चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे। कोणाच्या प्रति किंवा त्याने गुन्हा केल्याचा असा व्हिडिओ हा व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्याने जर तो गुन्हा केला आहे तर तो गुन्हा त्याने फक्त इतक्याच करता केला आहे की त्याला माझ्याकडून काहीतरी म्हणजे पैशाची अभिलाषा आहे, तो मला ब्लॅकमेलिंग करतो आहे आणि मी त्याच्यावर मानहानीचा गुन्हा तर उद्या रितसरपणे कोर्टामध्ये दाखल करणारच आहे। त्याचप्रमाणे माझं जे माझं क्राईम रेकॉर्ड बोदवड पोलीस स्टेशनला आजपर्यंत माझ्यावर चोरीचे किती गुन्हे आहेत हे सुद्धा त्यांनी चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे आणि मी त्याच्यावर मानहानीचा गुन्हा माझं उपोषण सुटताच मी टाकणार आहे। त्याचप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तीला 20,000 रुपयाचा मोबाईल आज कुणीतरी घेऊन दिलाय तर तो 20,000 रुपयाचा मोबाईल माझ्यावर खोटे आरोप कर फक्त याच्या बदल्यात त्याला तो 20,000 रुपयाचा मोबाईल घेऊन देण्यात आलाय। माझी बोदवड तालुक्यातील व मतदारसंघातील जनतेला विनंती आहे की मी आजपर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी कधीही कुणाला फसवलं नाही, मी कधीही कुणाबद्दल चुकीचे अपशब्द वापरले नाही आणि आज माझ्यावरती मी जनतेच्या बोदवड तालुक्यातील 1 लाखापेक्षा जास्त जनतेच्या प्रश्नासाठी मी भांडत असताना मी आज इथे आमरण उपोषणाला बसलोय। माझी लहान लहान मुलं मी घरी सोडून इथे बसलोय आणि असल्या पद्धतीचे घाणेरडे राजकारण करून माझ्यावर घाणेरडे आरोप आज या लोकांनी करून मला बदनाम केलाय परंतु मी त्याला कायदेशीर दृष्ट्या मी सोडणार नाही। माझं उपोषण सुटताच मी उद्या सकाळी बोदवड पोलीस स्टेशनला माझ्या प्रतिनिधीमार्फत गुन्हा देखील दाखल करणार आहे
इतकंच नव्हे तर मी त्याच्यावर मान हानीचा सबळ गुन्हा टाकणार आहे। कायदेशीर बाबीमध्ये मी कधीही